आमचं निर्माण महासागर ज्ञानगंगा त्या ज्ञानगंगेतील अमृत पाजणाऱ्या माझ्या सर्व गुरुजनांना अभिवादन करून मी माझ्या मनोगताला सुरुवात करते. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. आजचा दिवस आपल्या भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. आजचा हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत स्वतंत्र झाला. त्यासाठी अनेक महापुरुषांनी, क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांना स्मरण करण्याचा आजचा हा दिवस आहे. आपला भारत 150 वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीखाली होता. कारण इंग्रज व्यापाराच्या निमित्ताने भारतात आले. त्यांनी भारतातील लोकांना फसवून सर्व काही आपल्या ताब्यात करून घेतले. हळूहळू आंदोलने, लढाया सुरू झाल्या. आपल्या भारतातील क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे आपला भारत स्वतंत्र झाला आहे. आपण भारताचे नागरिक या नात्याने भारताचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले पाहिजे. आपला भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. विविधतेत एकता हे आपल्या भारताचे ब्रीदवाक्य आहे. आपल्या भारताने जगातील अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. तरीही अजून गरिबी, भ्रष्टाचार आणि असमानता अशा समस्या आहेत. त्यावर आपण सर्वांनी मिळून मात केली पाहिजे. किती आक्रोष्ट झाला, किती रक्तांच्या नद्या वाहिल्या. चढा पडला मृतदेहांचा तेव्हा स्वातंत्र्य दिन उदयास आला. आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला इतिहासात असे स्वातंत्र्य सैनिक मिळाले. त्यांनी केवळ भारतालाच नव्हे तर येणाऱ्या पुढील पिढ्यांनाही इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. त्यांचे भारतासाठीचे बलिदान व्यर्थ न जाऊ देता त्यांच्यापासून प्रेरित होऊन आपण कार्य केले पाहिजे. धन्यवाद. Thank you.